पाहू शकता तुम्ही, बाहेरून असा क्रिस्पी, पहा कसा कृकण आवाज आलेला आहे आणि आतून इतका सॉफ्ट झालेला आहे हा साबुदाणा वडा। असा जर तुम्हाला क्रिस्पी साबुदाणा वडा खायचा असेल तर मी तो आज तुम्हाला करून दाखवते। नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत। साबुदाणा वडा म्हटला की तो उपास आला आणि उपास म्हटला की आमच्या घरी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच खातात उपास, असो या नसो। आणि हो, मी ह्यामध्ये आवर्जून कोथिंबीर घातली नाही, कारण आमच्याकडे उपासाला कोथिंबीर चालत नाही। तुम्हाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता। चला तर पाहूया साबुदाणा वडा। आम्ही एक वाटी साबुदाणा घेतलाय, हे 1/2 किलोचं प्रमाण आहे। हे जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे मोठा बाऊल ती एक वाटी घेतलं तरी चालेल। हा मी आता एका बाऊलमध्ये घेऊन स्वच्छ धुणार आहे। हा मी आता स्वच्छ धुवून घेते आणि मग ह्याच्या अंगाबरोबर एकदम असं बोट जाईल त्याच्यावरती थोडंसं असं मी पाणी ठेवणार आहे। तुम्ही चमच्यानेही बघू शकता, जर असं वर पाणी ठेवायचं आपल्याला। हा तुम्ही 7 तास किंवा रात्रभरही ठेवू शकता, मी 7 तास ठेवणार आहे। साबुदाणा वडाकरता आपण पहिले साबुदाण्याची भरड तयार करून घेणार, त्यासाठी आपल्याला खमंग भाजायचे आहे। पॅन आपला तापला आहे, मी आता शेंगदाणे घेतले आहेत। 1/2 किलो साबुदाण्याला मी 1/2 वाटी शेंगदाणे घेतले आहेत। आज ह्याची आपण मोठीच ठेवूया, कारण हे आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि साबुदाणा वडा हा झटपट होतो, त्यामुळे ही जर पूर्वतयारी तुम्ही आधीच करून ठेवली तरी चालेल। शेंगदाणा आपला छान खमंग भाजून झालेला आहे, तडतडायलाही लागला आहे। आता मी गॅस बंद करते आणि साधारण आपण थंड करून घेऊया। सालं काढायची नाही आहेत आपल्याला, असाच हा मिक्सरला थोडं थोडं थांबून थांबून वाटायचं आहे। 1/2 किलो साबुदाण्यासाठी मी 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत, उकडून याची सालं काढून घेतलेली आहेत। हे आता आपण मॅश करूया। तुम्ही हातानेसुद्धा कुस्करू शकता किंवा किसलीने किसू शकता। मी पावभाजीच्या मॅशरने मॅश करते आहे। अशा पद्धतीने आपण असा मॅश करून घेतला आहे। हा जो शेंगदाणा आहे तो आता जरा आपला थंड होत आला आहे, मी आता याला वाटून घेणार आहे। जास्त अशी बारीक पूड नाही करायची आहे। आणि हो, तुम्ही ह्याची शेंगदाण्याचं सालं काढू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर, नाही काढल्या तरी हरकत नाही। मिक्सर सलग चालवायचा नाही, थोडासा थांबून थांबून चालवायचा। मिक्सर आपण सलग जर चालवला तर ह्या शेंगदाण्यांना थोडं तेल सुटतं। आपण थोडं थांबून थांबून 2-3 वेळाच फिरवलं आहे, त्यामुळे ह्याला तेल सुटलं नाही आणि ही पावडर आपली सुटसुटीत झालेली आहे। 7 तास झालेले आहेत। माझी साबुदाणा जो भिजत ठेवला होता तो छान असा मोकळा झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। ह्याच्यात जर तुम्ही जास्त पाणी ठेवलं तर तो चिवट होतो आणि चिवट साबुदाणा झाला की तो जास्त तेल पितो। हा असा छान असा बघा बोटाने चिरडून एवढाच आपल्याला पाहिजे। साबुदाणा वडा जर तुम्हाला क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट हवा असेल तर मी जसा भिजत घातलेला त्याच्यावर जेवढं पाणी ठेवलेलं तशाप्रमाणे जर तुम्ही भिजत घातलात आणि तशाप्रमाणे जर केलात तर तुमचा साबुदाणा नक्की क्रिस्पी होईल बाहेरून आणि आतून सॉफ्ट। आता आपण करायला सुरुवात करूया। आपण हा शेंगदाणा घेतलाय जो मी जाडसर आणि थोडा बारीक घेतलेला आहे, त्यात थोडेसे दाणे ठेवलेले आहेत कारण ते दाणे दाताखाली आले तर छान लागतात। करून घेतलेले बटाटे मी थोडे टाकते आहे, नंतर आपल्याला लागणार आहे जसजसा बाइंडिंगसाठी आपण हा बटाटा वापरतो। जास्तही बटाटा वापरला तरी साबुदाणे वडे लगेच नरम पडतात। आता ह्याच्यामध्ये आपण ओली मिरची कापून टाकणार आहोत। ह्या मिरच्या तिखट असतात, मी 4 घेतल्या आहेत। तुमच्याकडे तिखट मिरच्या नसतील तर 5 ते 6 घेऊ शकता। ह्याच्यामध्ये चीर देऊन मी थोड्या मोठ्याच ठेवते, कारण ज्याला मिरची खायला आवडत नाही तो सहज काढू शकतो साबुदाण्यामधली। मध्ये चीर दिल्याने ह्याचा तिखटपणा साबुदाण्या वड्यामध्ये छान उतरतो। आणि एवढी मोठी मिरची ठेवते आहे, जर आपल्या लहान मुलांना किंवा कोणाला नाही खायला आवडत असेल दाताखाली आलेली तर तो सहज काढू शकतो। 1 चमचा जिरं घेतला आहे मी, तुम्ही उपास असं जिरं वापरू शकता उपास असेल तर। मीठ घालते आहे मी चवीनुसार, थोडीशी साखरही घालतात ह्याच्यामध्ये, आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आता हे छान असं आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे, तसा ह्याचा गोळा आपल्याला करायचा आहे। लागेल तसा मी ह्यात बटाटा घालणार आहे, मला हा सगळा बटाटा लागणार आहे, त्यामुळे मी घालते आहे या मिश्रणामध्ये। पुन्हा असं छान असं हे मिश्रण एकजीव करून घेते आहे मी। एकजीव करून घेतल्यामुळे आपले साबुदाणे वडे छान असे फुलून येतात आणि सॉफ्टही होतात आतून।
छान असं मस्त मॅश करून घ्यायचं आहे, जसं आपण पीठ मळतो तसं. ह्याचा छान असा मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे. हे जास्त पीठ आपल्या हाताला साबुदाणा चिकट असतो, त्यामुळे हाताला खूप चिकटतो. ह्यामध्ये आपण जे जे जिन्नस घातलेले आहेत त्या छान एकजीव झालेले आहेत. हे जे आपण मिश्रण एकजीव केलं आहे, छान असा त्याचा लगदा तयार केलेला आहे, तो आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे. त्याचसोबत मी एक पाण्याची वाटी घेतली आहे. त्या पाण्याच्या वाटीने मी हे छान छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. आणि मी आता हे गोळे करेपर्यंत तेल तापत ठेवते. आपण तेल तापत ठेवण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे, तुम्ही कढईही वापरू शकता. ह्यामध्ये मी आता तेल ओतते. साबुदाणा वडा बुडेल इतकंच मी तेल घेते. आपलं तिथे तेल तापत आहे तोपर्यंत आपण याचे गोळे करून घेऊया. मी इथे पाण्याचा हात घेते आहे, दोन्ही हाताला छान असं पाणी लावून घेते. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. प्रथम याचे असे गोल गोळे करायचे आहेत. आणि हा असा आपल्याला जर असा प्रेस करायचा आहे. प्रेस केल्याने बघा हा कडेने जराही नाही फाटला, छान असा प्लेन आला आहे. नाहीतर तुम्हाला असा लेवल करावा लागतो. मला ह्याची गरजच नाही, कारण मी पीठ छान असा लगदा ह्याचा छान मळून घेतलेला. त्याचप्रमाणे मी सगळे गोळे करून घेते आहे. प्रथम याला असा गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि असामध्ये प्रेस करायचा आहे. अलगद असा उचलून हा प्रत्येक वडा आपण चमच्यावर ठेवायचा झाऱ्यावर आणि आत सोडायचा, कारण साबुदाणा तेलात गेला तो उडतो. आणि तुम्हाला अगदीच जमत असेल तर तुम्ही हातानेही सोडू शकता. आणि साबुदाणा वडा तेलात सोडला की थोडंसं लांब उभं राहायचं, कारण साबुदाणा हा तेलात शक्यतो फुटतो आणि फुटल्यामुळे तेल उडू शकतं. याची काळजी घ्यायची आहे. आपण मिश्रण एकत्र केलेलं गेलेलं नसेल व्यवस्थित तर आपले साबुदाणे एकत्र सोडले की चिकटतात. हे पहा, माझे मी अजिबात चिटकलेले नाही आहेत, हे व्यवस्थित सुटसुटीत झालेले आहेत. आणि हा चांगला आलटून पलटून आपण दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. एकदम ही काळा नाही करायचा. साबुदाणा वडा आपण आत सोडल्यावर थोडी आच आपण स्लो केली होती. आता हा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेतलेला आहे, गोल्डन असा ब्राऊन. साबुदाणा वडा शेकलाय की नाही हे तुम्ही कसं ओळखू शकाल? ह्याच्यावरनं आपण समजतं की याचे बुडबुडे आहेत जे साईडने सुटणारे ते कमी होतात. आणि हे बुडबुडे साफ थंड झाल्यावर समजून जायचा आपला साबुदाणा वडा शेकलाय. पाहू शकता ह्याचे पूर्ण बुडबुडे गेलेले आहेत. हा आपला परफेक्ट शेकलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. ज्या वेळेला तुम्हाला हे साबुदाणे वडे खायचे असेल त्याच वेळेला गरम गरम खा, नाहीतर थोड्या वेळाने हे नरम पडतात. आणि हो, माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या जावेने हिंदीमध्ये खिचडी सुद्धा टाकली आहे, ह्या उपासाला तुम्ही नक्की करा.